नमस्कार मंडळी मंडळी आज आपण माहिती करून घेतोय राशी चक्रातल्या सातव्या राशीची म्हणजे तूळ राशीच्या डिसेंबर दोन हजार बावीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची दोन हजार बावीस या वर्षातला शेवटचा महिना डिसेंबर असं म्हणतात की अंत भला सो सबभला आणि म्हणूनच या डिसेंबर महिन्यातल्या आपल्या राशीचं राशी, राशी भविष्य माहिती करून घेणं फार महत्त्वाचं असणार आहे तसेच मंडळी व्हिडिओच्या शेवटी आपण जाणीवपूर्वक माहिती करून घेणार आहोत या महिन्यातल्या आपल्यासाठी महत्वाच्या दिवसांची ज्यामध्ये असणार आहेत शुभ आणि अशुभ दिवसांची सुद्धा माहिती आणि कोणत्या करायच्या साधना उपासना आपल्या राशीसाठी खास करून या महिन्यातले अशुभ परिणाम कमी करण्यासाठी आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी आणि हो मंडळी आपण हे जे राशी भविष्य माहिती करून घेत आहे ते आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच आपल्या जन्माच्या वेळेला चंद्र ज्या राशीत होता त्या चंद्र राशीनुसार आपण हे राशी, राशी भविष्य माहिती करून घेतोय ज्याला आपण जन्म राशी असंही म्हणतात त्यामुळे हे लक्षात ठेवून हे राशी भविष्य पाहायचं आहे तसेच हे राशी भविष्य माहिती करून घेत असताना आपली जी काही मूळ पत्रिका आहे त्या मूळ पत्रिकेतील आपल्या ग्रहयोगांची माहिती अवश्य लक्षात घेऊन हे मासिक राशी भविष्य ऐका कारण हे मासिक राशी भविष्य सगळंच्या सगळं तंतोतंत आपल्याला ला लागू पडेल असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही कारण तुमच्या वैयक्तिक कुंडलीमधल्या ग्रहांचं योग कसा आहे कोणते ग्रह शुभ अशुभ आहे कोणती दशा सुरू आहे अंतरदशा सुरू आहे त्यानुसार हे गोचर ग्रहांचे भ्रमण आपल्या राशीला परिणाम निर्माण करत असतात परंतु असं असलं तरी काही महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ परिणाम जाणवतातच मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयनधोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचं आवडतं चॅनल यूट्यूबवरील ज्योतिष कट्टा यामधून वास्तु ज्योतिष साधना मंत्र उपासना धर्म अध्यात्म अशा विषयातल्या नवनवीन मुद्द्यांची गूढशास्त्राची माहिती घेण्यासाठी कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा आणि हो आपल्यालासुद्धा आपल्या कुंडलीचं कुटुंबातील मंडळींच्या कुंडलीचं सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल वास्तू मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून आपण आपली त्यासाठीची अपॉइंटमेंट बुक करू शकता पत्रिका मार्गदर्शन वास्तू मार्गदर्शनाची माहिती घेऊ शकता मंडळी या नोव्हेंबर महिन्यामध्ये कालभैरव जयंती वार बुधवार दिनांक सोळा नोव्हेंबरला होती निमित्ताने अभिमंत्रित केलेलं भैरव यंत्र त्याचे काय बरं महत्त्व आहे हा व्हिडिओ आपण आ आधी केलेला आहे त्याची लिंक मुद्दाम खाली दिलेली आहे तेव्हा हे भैरव यंत्रसुद्धा आपल्याला जर मागवायचं असेल तरी आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष संपर्क करायचा फोन करू नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर चला तर सर्वप्रथम आपण राशी भविष्य जाणून घेण्यापूर्वी आधी माहिती घेऊया की ह्या डिसेंबर महिन्यात तूळ राशीमधून जे महत्त्वपूर्ण ग्रहांचं गोचर भ्रमण होत आहे ते कसं असणार आहे कारण ह्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचेच परिणाम आपल्या राशीवर निर्माण होतात आणि या महिन्यातल्या घडणाऱ्या शुभ अशुभ घटनांचा परिणाम आपल्यावर होत असतो त्यामुळे आधी आपण ती माहिती घेऊया तर या डिसेंबर महिन्यामध्ये राहू मेष राशीमध्ये सातव्या घरात केतू तूळ राशीमध्ये पहिल्या घरात राहणार आहे मंगळग्रह आठव्या म्हणजेच मृत्यूस्थानात ज्याला अडचणीचं स्थान म्हणतात तिथे वक्री अवस्थेमध्ये वृषभ राशीमधून गोचर भ्रमण करतो आहे त्यामुळे या महिन्यात कोणतेही महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार करताना प्रचंड काळजी आपल्याला घ्यावीच लागणार आहे खर्चांवरती नियंत्रण ठेवावं लागणार आहे आणि कुटुंबाच्या बाबतीतील कुठले निर्णय आपण जर घेत असाल तर ते योग्य चर्चा विचारविनिमय करून आपल्या कुटुंबातील सगळ्या मंडळींबरोबर नंतरच घेणं हे कुटुंबाच्या आणि तुमच्या हिताचं राहणार आहे बुध रवी शुक्र हे तिन्ही ग्रह वृश्चिक राशीमधून धनस्थानात द्वितीय स्थान महिन्याच्या सुरुवातीलाच असणार आहेत परंतु बुधवार बुधग्रह तीन डिसेंबर राशीत शुक्र पाच डिसेंबर धनुराशीत आणि रवी सोळा डिसेंबर धनुराशीमध्ये येतोय म्हणजे तृतीय स्थानात पराक्रमात येतोय म्हणजेच या तिन्ही ग्रहांचं या पराक्रम स्थानातून होणारं गोचर भ्रमण आपल्यासाठी बऱ्याच बाबतीमध्ये शुभ फळं देणारंसुद्धा ठरते कारण काही ग्रहांचे शुभ परिणाम काही ग्रहांचे अशुभ परिणाम असे मिळत असतात आणि ते कुठे कुठे मिळतात त्याचीच माहिती घ्यायची शनीचं प्रमाण चतुर्थ स्थानातून आणि गुरुग्रहाचं सहाव्या स्थानातून सुरू राहणारच आहे आणि दोन्ही ग्रह या महिन्यात मार्गी होत आहेत त्यामुळे काही जे अशुभ परिणाम आपल्याला वर्षभरात दिसत आहेत त्यातले काही अशुभ परिणाम थोडे कमी होताना या महिन्यापासून जाणवायला लागतील चला तर मग ह्या सगळ्या ग्रहांच्या या महिन्यातील या सगळ्या चालगतीचा जो आपण आता आपण आढावा घेतला त्याचा आपल्या राशीला काय मिळणार आहे शुभ किंवा अशुभ परिणाम यांची माहिती सुरू करूया ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतलं दुसरं घर सहावं घर आणि आठवं घर हे अशुभ समजलं जातं ज्यांना कुंडलीमधील मारकेश स्थान म्हणून ओळखलं जातं मारकेश याच स्थानामध्ये या महिन्यात शुक्र रवी बुध गुरु मंगळ हे ग्रह गोचर भ्रमण करतात त्यामुळे आपल्या राशीच्या जातकांना या महिन्यात विशेष विशेष काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्या तब्येतीची आरोग्याची सरसलामत तो पगडी पचास आणि म्हणूनच आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे कोणत्याही जुन्या आजारांच्या बाबतीत आपल्याला या महिन्यात अतिशय काळजी घेऊन वागायचं आहे डॉक्टरांचा योग्य सल्ला पथ्यपाणी आवर्जून सांभाळायचं आहे विशेष करून या महिन्यामध्ये आपल्याला सर्दी खोकला कफ ताप व्हायरल इन्फेक्शन आणि त्याचबरोबर मूत्रपिंडाचे आजार किडनीचे आजार त्वचेचे आजार आणि स्त्रियांना मासिक पाळीचे आजार फार सांभाळायचे आहेत आपल्या तूळ राशीच्या जातकांना त्यामुळे योगसाधना मेडिटेशन पथ्य खाण्यापिण्यातलं आहार विहार ह्या सगळ्या गोष्टींना फार प्राधान्य द्यावं लागणार आहे लांबचे प्रवास टाळलेले या काळात उत्तम राहतील नको असलेले मानसिक ताणतणाव यांच्यापासून लांब राहायचं आहे शक्य झालं तर योग्य सायकोलॉजिकल काउन्सिलिंगसुद्धा काही मंडळींच्या बाबतीमध्ये या महिन्यामध्ये घ्या असं हे ग्रहयोग सांगतायत कारण बऱ्याचदा शरीराच्या आजारापेक्षा मनाचे आजार हे फार घातक असतात सायकोसोमॅटिक आजार म्हणतो आपण त्याला हा आरोग्याचा कालखंड आपल्याला सोळा डिसेंबरपर्यंत म्हणजे महिन्याच्या मध्यापर्यंत खास करून जास्त सांभाळायचा आहे कारण सोळा डिसेंबरनंतर रवी तृतीय स्थानामध्ये प्रवेश करतो आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर चतुर्थातील शनी आपल्याला आपल्या विद्या अभ्यासातील आपल्या टार्गेट म्हणजे उद्दिष्ट यांच्या बाबतीमध्ये अधिक सतर्कता वाढवण्याचा सल्ला देतो आहे काही गोष्टी जर तुमच्या स्पष्ट नसतील तर अवश्य सल्ला घ्या त्यामुळे अभ्यासाच्या दृष्टीने जे जे योग्य आहे अशाच गोष्टींना विद्यार्थी मंडळीने प्राधान्य द्यायचं आहे या महिन्यात आपल्या आजूबाजूला असलेल्या तंत्रज्ञानाचा आपल्याला सदुपयोग करून घ्यायचा आहे कोणत्याही अशा तंत्रज्ञानाचा चुकूनही आपण वाईट गैरउपयोग करणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे या महिन्यात आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या अर्थात ह्या सांभाळल्या तर घाबरायचं कारण नाही आणि विशेष करून वाईट संगतीपासून लांब राहायचं आहे चतुर्थातील चा। शनी ग्रह या महिन्यात मार्गी होत असून शनीच्या पनवतीचा हा शेवटचा टप्पा शेवटचा महिना असं आपण म्हणू आणि वर्षाचासुद्धा हा शेवटचा महिना त्यामुळे नवीन कार्याची सुरुवात करण्याविषयी पूर्ण आणि पूर्ण पूर्वतयारी करण्यासाठी हा संपूर्ण महिना आपल्याला योग्य रीतीने वापरायचा आहे आणि त्यासाठीच आपल्याला साथ मिळणार आहे सोळा डिसेंबरनंतर रविग्रहाची कारण तो बदलतोय पराक्रम स्थानामध्ये येतो आहे त्याचं हे पराक्रम स्थानातलं भ्रमण आपल्याला बऱ्यापैकी सुखकारक ठरतं आहे पण पहिला पंधरवडा मात्र सांभाळायचा शिवाय त्याला शुक्र आणि बुधग्रहाबरोबरच नंतर मार्गी असलेल्या सहाव्या घरातील गुरुग्रहाचं सुद्धा अतिशय सुंदर सहाय्य मिळत आहे शुक्र पाच डिसेंबर बुध तीन डिसेंबर रोजी पराक्रम स्थानामध्ये राशी परिवर्तन करून येत आहे बुध हा आपल्या राशीचा भाग्यग्रह असून म्हणजे आपल्या राशीसाठी तो भाग्यग्रह हा आणि शुक्र हा आपल्याच राशीचा स्वामीग्रह आहे या दोन्ही ग्रहांची शुभदृष्टी या काळात आपल्या भाग्यस्थानावर पडते आहे त्यामुळे व्यवसाय करिअर नोकरी गुंतवणूक ह्यासाठी शुभ ग्रह योग साधना या आपल्याला विशेष महत्त्वाच्या लाभ मिळवून देताना दिसत आहेत म्हणून मंडळी आरोग्य सांभाळा बाकी ह्या गोष्टी आपल्यासाठी शुभ राहतील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पराक्रमात येणाऱ्या शुक्र बुध ग्रहांमुळे आर्थिक बाबतीतले महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सुद्धा हा महिना हा काळ आपल्याला उत्तम राहणार आहे परंतु त्यावर मंगळ ग्रहाची दृष्टी पडत असल्यामुळे हे आर्थिक निर्णय जेव्हा तुम्ही घेताय ना तेव्हा योग्य माहितगार व्यक्तींचा सल्ला अवश्य घेऊन ठेवा गुंतवणूक करताय अवश्य करा पण घाईगडबडीत निर्णय घेऊन गुं गुंतवणूक करू नका उतावळेपणा प्रत्येक आर्थिक बाबतीमध्ये सांभाळूनच करा उतावळेपणा बिलकुल नको अशी सूचना मंगळ ग्रह देतो आहे याचा लाभ नोकरदार मंडळींनासुद्धा चांगल्या प्रकारे होतो आहे कामातील बदल करणं परदेशी नोकरीसाठी प्रयत्न करणं यासाठी हा काळ उत्तम राहील कारण हा ग्रहयोग साथ देतो आहे तसेच नव्याने नोकरीसाठी इंटरव्ह्यू देणं परीक्षा देणं यामध्ये बऱ्यापैकी यश मिळवण्यासाठी सुद्धा हा काळ आपल्यासाठी राहतो आहे सरकारी नोकरी प्रशासकीय सेवेतली नोकरी त्यासाठी द्यावी लागणारी परीक्षा ह्या सगळ्यांसाठी आपल्या राशीसाठी हा महिना सर्वोत्तम राहतो आहे विशेष करून पहिल्या आठवड्यानंतर विशेष करून सरकारी कामातलं यश यासाठी तर सोळा डिसेंबरनंतर पराक्रमामध्ये येणारा जो रवी आहे आणि शनी हा पनवतीचा उतरता कालखंड शनीचा आपल्यासाठी अनुकूल ठरतो कारण शनी मार्गी होतो आहे पनवती असली तरी तो आता पंचम स्थानाकडे मार्गक्रमण करतोय अवश्य लाभ घ्यायचा आहे याचा दुसरा फायदा आपल्यासाठी राहणार आहे तो म्हणजे आपल्या प्रबळ इच्छाशक्तीचा योग्य वापर आपल्याला करायला मिळणार आहे अनेक ठिकाणी आपल्याला ही संधी मिळणार आहे अवश्य करा अवश्य या संधीचा लाभ घ्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चतुर्थ म्हणजे सुखस्थानामध्ये शनिग्रहाबरोबर येणारे शुक्र आणि बुध हे दोन्ही ग्रह शेतजमीन किंवा बांधकामाची जमीन घर यांच्या खरेदी विक्रीसाठी आपल्याला लाभदायक ठरत आहेत अष्टम स्थानातील मंगळ ग्रह आपल्या व्यवसायात भागीदारी जर आपण करत असाल याच्या आधी भागीदारीत व्यवसाय आता सध्या सुरू असेल तर चांगल्या अर्थाने ती भागीदारी बंद करून स्वतःच्या नावावर आपला व्यवसाय करण्यासाठीचा सा हा काळ किंवा हा मंगळ ग्रहाचा योग आपल्याला फायद्याचा राहील परंतु ही व्यावसायिक भागीदारी बंद करण्यापूर्वी आपले जे काही आर्थिक व्यवहार असतील ते सामंजस्याने ते आर्थिक व्यवहार केल्यास उत्तम राहतील म्हणजे वादावादी होणार नाही इतर ग्रहांचे अशुभ योग असल्यामुळे आपल्या कामातील संकल्पसिद्धी पूर्णत्वाला नेण्यासाठी आपली आंतरिक ऊर्जा आपल्याला नेहमीच मदत करेल त्यामुळे स्वतःच्या पायावर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा महिना आपल्या राशीला अनुकूलता प्रदान करत आहे आपल्यासाठी त्यामुळे भविष्यातील महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय जे घ्यायचे असतात ते ठरवण्यासाठी योग्य ते नियोजन व्यवसायाचं करण्यासाठी व्यवसायाचा योग्य असा आराखडा आखण्यासाठी हा महिना आपल्या राशीच्या मंडळींना अतिशय सुंदर अशी संधी निर्माण करून देत आहे लाभ मात्र आपल्याला घेता आला पाहिजे आणि त्याचा पुरे पुर पुरेपूर उपयोग म्हणूनच करून घ्यायचा आहे शिवाय परदेशात ज्यांना आपला व्यापार वाढवायचा आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट्स त्यासाठी योग्य अशी मदतसुद्धा आपल्याला या काळात विविध मार्गाने होऊ शकते सरकारी क्षेत्राकडून होऊ शकते व्यापारातील यशासाठी योग्य व्यक्तींचा सहवास संपर्क या महिन्यामध्ये मिळण्याचे सुद्धा योग तयार होत आहेत तसेच तुळ राशीच्या जातकांना अगदी कोणत्याही प्रकारच्या व्यवसाय करण्याकडे अधिक कल हा नेहमी असतोच त्यामुळे हे ग्रहयोग आपल्या या व्यावसायिक इच्छाशक्तीला अजून चांगलं बळ देतील आणि प्रबळ करतील त्यामुळे त्याचा अवश्य फायदा घ्या त्याचं प्लॅनिंग करून ठेवा तसेच पितृक संपत्ती पित्यापासून मिळणारी संपत्ती या संपत्तीचा व्यापाराचा लाभ या महिन्यामध्ये सोळा डिसेंबर नंतर आपल्या राशीला मिळतो आहे अर्थात ज्यांच्या मूळ पत्रिकेत सध्या रवी शुक्र किंवा बुधग्रहाची महादशा अंतर्दशा सुरू आहे अशा जातकांना हा अनुभव निश्चितपणे येताना दिसेल म्हणजे आपल्या मूळ कुंडलीत सुद्धा तसे ग्रहयोग असायला हवेत या महिन्यामध्ये आपल्या कामात आर्थिक बाबतीमध्ये मोठ्या भावंडांचा सहयोग अतिशय उत्तम मिळेल तसेच आपल्या कार्यक्षमतेमुळे आपल्या भावंडांच्या जीवनामध्ये आर्थिक कार्यामध्ये आपलं सहकार्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं राहील जर तुमची तशी आर्थिक मजबूती असेल तर अवश्य ते सहकार्य द्या या ग्रहांचा अजून एक लाभ आपल्याला या महिन्यात मिळेल तो म्हणजे वाहन घर जमीन जुमला यामधली खरेदी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याचा सुंदर योग आपल्या राशीला जुळून येतो आहे त्यासाठी आत्तापासून योग्य असं प्लॅनिंग अवश्य करून ठेवा तसेच कामाच्या निमित्ताने या महिन्यामध्ये देश विदेशातील भ्रमंतीसुद्धा होण्याची अपेक्षा या ग्रहयोगांच्या माध्यमातून निर्माण होईल आणि त्याचा लाभसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे होईल जी मंडळी कला जाहिरात मीडिया ट्रॅव्हल महागड्या वस्तूंचे व्यापार कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीशी संबंधित कार्यक्षेत्रामध्ये कार्य करत आहेत व्यापार किंवा उद्योग किंवा नोकरीच्या निमित्ताने त्यांना हा महिना अजून काही चांगल्या संधी आपल्या प्रगतीच्या आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी निर्माण होताना दिसतंय ज्यांना कलेच्या क्षेत्रातील आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान अभ्यासायचं आहे अजून अभ्यास वाढवायचा आहे आपलं नॉलेज अपडेट आणि अपग्रेड करायचं आहे त्यांनी अवश्य असा एखादा अभ्यासक्रम शिकून घेण्यासाठी नियोजन ठेवावं या डिसेंबर महिन्यात उदाहरणार्थ आपण फोटोग्राफी करताय ना तर मग कॉम्प्युटरच्या सहाय्याने हे फोटो एडिटिंग करून घेणं हे शिकत असाल तर अतिशय सुंदर एक छोटंसं उदाहरण दिलं हे आपल्याला अजून प्रगतीच्या मार्गावर न्यायला मदत करेल म्हणजेच तंत्रज्ञानाचा वापर करा थोडक्यात हा महिना आपल्या राशीच्या मंडळींना सर्वच बाबतीमध्ये पुढे घेऊन जाणारा आहे वर्षाचा शेवटचा महिना हा नवीन वर्षातील चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्यासाठी उत्तम राहणार आहे म्हणूनच तर म्हणतात ना अंत भला तो सब भला विवाह इच्छुक मंडळींचा विचार केला तर या महिन्यामध्ये शुक्र आणि गुरु या ग्रहांचं सहाय्य उत्तम असल्यामुळे विवाहाच्या दृष्टीने आपण निर्णय घ्याल तर उत्तम राहील विषयी निर्णय घेताना मात्र थोडा डॉक्टरी सल्ला अवश्य घ्या त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही संततीचं नियोजन करू शकता शेअर मार्केटचा विचार केला तर या महिन्यामध्ये आय टी फार्मा एफ एम सी जी बँकिंग फायनान्स ही सेक्टर्स गुंतवणूक करण्याकरता आपल्या राशीला फायद्याची राहतील तर लॉंग टर्मचा विचार करता येतं ऑटो ऑइल स्टील इन्फ्रा इलेक्ट्रॉनिक या सेक्टरचा विचार उत्तम राहणार आहे जी मंडळी इंट्राडे ट्रेडिंग करत आहेत शेअर मार्केटमध्ये त्यांच्यासाठी तर हा महिना शुभकारक आहेच परंतु या महिन्यामध्ये मंगळ ग्रहाचा अष्टम स्थानामधला प्रभाव असल्यामुळे थोडंसं अशुभत्व म्हणजे काय तर उतावळेपणा टाळायचं आहे घाईने निर्णय घ्यायचा नाही मंडळी या महिन्यातील ह्या मंगळ ग्रहाचे काही शुभ परिणामसुद्धा मिळतात तसेच काही अशुभ परिणामसुद्धा मिळतात आपण हे सगळे पाहिले तेव्हा थोडासा अशुभ परिणामामध्ये आपल्याला वाहन विद्युत उपकरणं अग्नी यापासून सावधानता ठेवायची शक्यतो रात्रीचा प्रवास करताय ड्रायविंग करताय तर ते थोडं टाळलेलं रात्रीचं चा जास्त चांगलं राहील उतावळेपणाने गुंतवणूक करताय तर सांभाळा खर्च करण्याचं टाळा कारण नसताना कर्ज घेऊ नका वाद टाळा आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये उष्णतेचे आजारसुद्धा आपल्याला सांभाळायचे आहेत विशेष करून मुळव्यात ब्लड प्रेशर स्त्रियांनी मासिक पाळीचे आजार या बाबतीमध्ये विशेष काळजी घ्या किंवा आधीपासून हे आजार असतील ते योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यात राहा या महिन्यातील मंगळ ग्रहाचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी हनुमान चालिसा रोज पठणामध्ये ठेवा तर महालक्ष्मी अष्टक या स्तोत्राचे पाठ तीन वेळा दिवसभरात कोणत्याही वेळेला अवश्य करा मंडळी अशा ह्या आध्यात्मिक साधनाने आपण उपासना करतो ना त्यावेळेला आपण जी कृती करतो मेहनत करतो कष्ट करतो ह्या सगळ्याला आपल्यामधली सकारात्मकता वाढायला आत्मिक बळ वाढायला खूप चांगली मदत मिळते ह्या साधना उपासनेची व्यक्तिमत्वातली धीरगंभीरता वाढून आत्मविश्वास वाढतो आणि म्हणून साधना आणि उपासना आवश्यक गरज जा कृती करत असताना सुद्धा आणि म्हणूनच मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना आणि उपासना करण्यासाठी माहिती घेण्यासाठी आपल्या ज्योतिषकट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये नऊ दहा अकरा या तारखेला शुक्रवार शनिवार रविवार धार्मिक कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातले कष्ट कमी करण्यासाठी वास्तू पत्रिका यातले ग्रहदोषांचं निवारण करण्यासाठी कोणत्या साधना आणि मंत्र उपासना करायचे याची माहिती घ्यायचीच आहे परंतु ह्या साधना सामूहिक पद्धतीने करायच्या तसेच सप्तशती गुरुचरित्र सहार ह्या दिव्य ग्रंथाचं सामूहिक पारायण आणि नृसिंहवाडी क्षेत्रातल्या दत्त मंदिरात होणारे जे विविध दारे धार्मिक कार्यक्रम आहेत त्यामध्ये सुद्धा आपण सामूहिक पद्धतीने सहभागी होणार आहोत त्यावेळी मंडळी अशा या भरगच्स कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आपल्याला सुद्धा जर सहभागी व्हायचा असेल तर संपूर्ण माहिती घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा किंवा व्हॉट्सअप करून माहिती मागवा नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तसेच सोळा नोव्हेंबर रोजी अशी माहिती दिली ती म्हणजे कालभैरव जयंतीच्या निमित्ताने सिद्ध केलेलं जे भैरव यंत्र आहे हे सुद्धा जर आपल्याला मागवायचं असेल तर आम्हाला याच नंबरवर आपण संपर्क करा किंवा व्हॉट्सअप करून माहिती मागवा मंडळी ही होती विविध ग्रहांच्या भ्रमणाची माहिती आपल्या तूळ राशीच्या मंडळींसाठी म्हणजेच हा महिना आपल्या राशीला कसा राहील ही माहिती म्हणजे याचबरोबर अजून एक माहिती महत्त्वाची असते ते म्हणजे चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यास करणं कारण आपल्या राशीच्या अनुषंगाने हे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या मनावर फार मोठा परिणाम निर्माण करत असतो चांगला किंवा वाईट हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीला चौथं आठवं आणि बारावं असताना या महिन्याभरामध्ये त्यावेळेला बऱ्यापैकी कामात आरोग्यात निर्णयात कार्यक्षेत्रात काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं आणि अशा चंद्राचं भ्रमण आपल्या राशीला सात आठ डिसेंबर सतरा अठरा डिसेंबर पंचवीस सव्वीस डिसेंबर या तारखांना काहीसं अशुभ राहत आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला विशेष काळजी घ्या असं शास्त्र सांगतंय तर एक ते सहा नऊ ते सोळा एकोणीस ते चोवीस डिसेंबर आणि सत्तावीस ते एकतीस डिसेंबर या दिवसामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण अनुकूलता दाखवत आहे त्यामुळे या दिवशी काही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करणं निर्णय घेणं अशा गोष्टी आपण जाणीवपूर्वक करू शकता मंडळी ही होती तूळ राशीच्या डिसेंबर महिन्यातल्या ग्रहांची स्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी आपल्या ज्योतिषकट्ट्याच्या वतीने श्रावण महिना आश्विन नवरात्र कोजागिरी पौर्णिमा या दिवशी अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग आणि विविध ग्रहांची यंत्र शिवाय विद्यार्थ्यांसाठी अभिमंत्रित केलेलं गणेश रुद्राक्ष आणि आपल्या ऐहिक सुखासाठी अभिमंत्रित केलेलं कुबेर लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र अन्नपूर्णा सिद्धी गणेश सरस्वती हे यंत्र आपल्याला घरपोच हवी असतील किंवा माहिती हवी असेल तर आमच्या कार्यालयामध्ये व्हॉट्सअप करा किंवा प्रत्यक्ष फोन करून चौकशी करा तसेच मंडळी आपल्याला चैतन्य लहरी विविध प्रकारची मंत्र स्तोत्र आणि ती कशी करायची याची संपूर्ण माहिती संकलित केलेलं अतिशय सुंदर पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमचा संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये गुगल पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आणि पिनकोड नंबर आम्हाला याच नंबरवर व्हॉट्सअप करा पुस्तक अगदी घरपोच आपल्याला मिळण्याची व्यवस्था केली जाईल मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा पुढच्या भागामध्ये आपण तूळ राशीनंतर येणारं वृश्चिक राशीची माहिती घेणार आहोत तोपर्यंत कळावे लो बाय असावा धन्यवाद